देशातील सर्वात पहिल्यांदा 1111 गडकोट किल्ले फोटो प्रदर्शनास इस्लामपुरात उतंड प्रतिसाद. राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपूर येथील माननीय जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात भरवलेल्या 1111 गडकोट किल्ल्यांच्या फोटो प्रदर्शनास इस्लामपूरसह संपूर्ण तालुक्यातून स्फूर्त प्रतिसाद लाभला. 3 दिवसात साधारण 30 ते 35 हजार विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक पालक व नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. हे देशातील पहिले व मोठे फोटो प्रदर्शन ठरले असून पुणे येथील इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष भारत पाटील कुची व इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या प्रदर्शनाचे आयोजन केले. दुर्ग अभ्यासक ॲडव्होकेट मारुती गोरे व संयोजक भारत पाटील यांनी गेल्या 8-10 वर्षात महाराष्ट्रासह 17 राज्यातील 1111 गडकोट किल्ल्यांना भेटी देऊन जे फोटो काढले आहेत त्या फोटोंचे हे प्रदर्शन होते. आमदार अरुणअण्णा लाड यांच्या हस्ते बुधवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. भारत पाटील व इस्लामपूर राष्ट्रवादी काँग्रेसने हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. नव्या पिढीमध्ये या प्रदर्शनातून निश्चितपणे प्रेरणा निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्राध्यापक शामराव पाटील, प्राचार्य आर डी सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, खंडेराव जाधव, पैलवान भगवान पाटील, बाळासाहेब पाटील, महिला शहराध्यक्षा रोझा किनीकर, वीर अली पुणेकर, शंकरराव चव्हाण, मुकुंद कांबळे, युवक शहराध्यक्ष सचिन कोळी, कार्याध्यक्ष स्वरूप मोरे, विशाल सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. माननीय आमदार जयंतरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भरवलेल्या प्रदर्शनानिमित्त आम्ही इथे भेट द्यायला आलेलो आहेत. इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे प्रदर्शन भरवलेले आहे. तरी सर्व लहान मुले व महिला इथं उत्स्फूर्तपणे भेट देऊन इथले कौतुक केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज कसे आहेत हे पुढच्या पिढीला कळाले पाहिजे यासाठी हे प्रदर्शन भरवलेले आहे. जनतेच्या मनात शिवरायांच्याबद्दल आणि छत्रपती राजांच्याबद्दल आपुलकी, उत्साह, तेच हिंदू राष्ट्र कसं पुढं जावं यासाठी भरवलेले हे प्रदर्शन आहे. सगळ्यांनी इथं येऊन भेट दिली आणि सगळ्यांनी साहेबांच्याबद्दल आणि राजांच्याबद्दल आपुलकीची भावना निर्माण केली. माझ्या मते हे आपल्या इस्लामपूर नगरीतले लोक इतके म्हणजे नशीबवान आहेत की त्यांना इथं आपल्याला गड किल्ले बघायला मिळाले. आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा किल्ले आहेत. कर्नाटक, राजस्थान, परत गड किल्ले, परत भुईकोट किल्ले, असे भरपूर असे किल्ले इथं 1108 इतके गड किल्ले इथं बघायला मिळाले. आणि लहान मुलांपासून मोठ्या म्हाताऱ्या माणसांपर्यंत इथं सगळ्यांनी भेट दिली आहे. माझ्या मते असेच प्रदर्शन साहेबांनी दरवर्षी घडवावे. नमस्कार. आमदार जयंतराव पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भारतातील पहिलं 1111 गडकोटांचं छायाचित्राचं प्रदर्शन या ठिकाणी इस्लामपूर या ठिकाणी चालू आहे. अत्यंत दुर्मिळ आणि विलोभनीय असे गडांचे छायाचित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ते एक आगळा वेगळा उपक्रम आपण राबवण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहास आणि आरोग्य याची व्यवस्थित सांगड घालण्यासाठी, गडकोटांकडे लहान मुलांची तरुणाईची पावलं वळण्यासाठी हा एक उपक्रम आपण राबवतोय. आवर्जून आपल्या पाल्यांना घेऊन, आपल्या वडीलधाऱ्या माणसांना घेऊन या ठिकाणी या गडकोटांकडे या, त्यांचे फोटो बघा, त्याचे ते काय अभिप्राय असतील तर तुमचे अभिप्राय नक्की सांगा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये, आगामी काळामध्ये लहान मुलं आणि त्यांच्याबरोबर त्यांचे पालक हे गडांकडे जाण्यासाठी हा एक प्रयोग आपण करतोय. निश्चित सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हा, आपला अवश्य अभिप्राय या ठिकाणी लिहून. धन्यवाद. नमस्कार. मी भारत पाटील, माननीय आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपूर येथे 1111 गडांचं प्रदर्शन आपण गडांच्या चित्रांचं प्रदर्शन आपण इथे भरवलेलं आहे. साहेबांच्या संकल्पनेतून हे 1111 गडांचं चित्र प्रदर्शन हे पहिल्यांदाच भारतात सर्वात मोठे होत आहे. प्रदर्शन भरवण्यामागचा हेतू हे असा आहे की सर्वांना गडांच्याविषयी आणि दुर्लभ गडांच्याविषयी माहिती मिळावी. भारतात तसेच महाराष्ट्रात तसेच भारतात एवढे गड आहेत, 5700 जास्त गड आहेत. त्याच्यापैकी 17 राज्यातल्या गडांची, 1111 गडांची आम्ही पूर्णपणे इत्यंभूत माहिती या ठिकाणी उपलब्ध केली आहे. याच्यामध्ये जे शालेय विद्यार्थी आहेत, आजकाल विद्यार्थी खेळाकडून, दुर्लक्ष करून दुसरीकडे मोबाईलमध्ये किंवा TV गुंतलेले आहेत, तर त्यांनी गडकोटांकडे वळावं आणि याच्या माध्यमातून एक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घ्यावी आणि आशीर्वाद घ्यावेत, हा याच्यामागचा उद्देश आहे.